तर भुजबळांना आम्ही आजही ओबीसीचे नेते मानतो, पण तुमचा तोल गेला असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. भुजबळांनी ओबीसीच्या मनात मराठ्यांबाबत पाप आणलं असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. तर आव्हाडांना मंत्री करताना त्यांच्या पत्नी मला विनंती करायची असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. भुजबळ साहेब, आम्ही तुम्हाला ओबीसींचे नेते मानतो, मानत होतो नाही मानतो, पण तुमचा तोल का गेला हे कळलं नाही. तुम्ही ह्या त्रिकूट सरकारच्या राजकारणाचे बळी ठरले आहात असं आज अख्खा ओबीसी बोलतो. ओबीसीच्या मनामध्ये कधीही मराठ्यांविरुद्ध कधीही पाप नव्हतं, ते पाप तुम्ही त्यांच्या मनात आणलं. ओबीसी अशांत स्वभावाचा त्याला संख्येची जाणीव आहे. वाईट वाटतं जितेंद्र आव्हाड यांचं. एक तर ते ओबीसी समाजाचे आहेत, एक शब्द बोलण्याची हिंमत या जितेंद्र आव्हाडांची झाली नाही. आणि हे आता माझ्यावर टीका करता, त्यांना म्हणावं एक लक्षात ठेवा, तुम्हाला राज्यमंत्री करताना, तुम्हाला कॅबिनेट मंत्री करताना तुमच्या पत्नी अक्षरशः माझ्याकडे येऊन हात जोडून सांगत होत्या की बा यांना राज्यमंत्री करा. आणि मी पवार साहेबांना सांगत होतो की लहान समाजाचे आहेत, यांना आपण बरोबर घेतलं पाहिजे, यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं पाहिजे. हे लवकर तुम्ही विसरलात तर तुम्ही फार लहान आहेत मागच्या त्या मनाने. फार तुम्ही तुमचं काम करा. एवढं काही जे आहे उतावेळ होण्याचं किंवा एवढं दिशाहून होण्याचं काही कारण नाही आहे.